पंढरपूर तालुक्यात अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी मोहीम सुरू केली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्ध मोहीम सुरू केली असून दारू अड्डा, जुगार, मटका अड्ड्यावर छापासत्र, वखारी येथील हॉटेल सूरज आणि एकलासपूर येथील दारू अड्ड्यावर पोलिसांच्या पथकानं धाड घातली. पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप वसगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धडाकेबाज कामगिरी बजावली. या प्रकरणी सूरज सुभाष धुळे वय वर्ष 24 आणि आकाश बाबूराव कांबळे वय वर्ष 21 या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या पथकात पोलीस कॉन्स्टेबल सचिन इंगळे, देवेंद्र सूर्यवंशी, प्रकाश कोष्टी, राहुल जगताप, बापूसाहेब मोरे, नामदेव माने आदींचा सहभाग होता.